वक्षाय धीमहि श्रीकरन्दाय वक्रतुण्डाय गौरीकनयाय धीमहि शेषानाय भालचन्द्राय श्रीकेशाय धीमहि आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अजूनपर्यंत तरी आपण त्याच्याकडे काही मागितलेलं नाही आहे, परंतु आपल्या पत्रात येणारं जे काही असेल ते गणपती बाप्पा नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आहे. आपल्या घरातील 10 दिवसीय गणेशोत्सवाला आता तब्बल 55 वर्ष झाली असून आई वडिलांकडून माझ्यासाठी तसा नवस बोलण्यात आला होता. 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही आमची परंपरा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी चौथी पिढी सज्ज झाली. गणपती बाप्पांच्या आगमनानं वर्षभर असणारा कामाचा ताण नाहीसा होऊन मन प्रसन्न होतं असं आमदार भोईर म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, वैशाली भोईर, वैभव भोईर आदी कुटुंबीय उपस्थित होते. हा जो गणपती आमचा आहे हा माझ्या नवसाचा आहे. मला आता 55 वर्ष झाली, तसे गणपतीला सुद्धा 55 वर्ष झाली. 55 वर्षापासून ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत. आता दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढीसुद्धा ह्या उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते. आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी. फार म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या 10 दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो. म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर ते तो भरपूर हे असतो, परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं. आणि सर्व कल्याणमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा गणेशोत्सव आता साजरा होतो आहे. काही ठिकाणी 1.5 दिवस असतो, काही ठिकाणी 2.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस गौरींबरोबर, आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला सर्व इकडे हा विसर्जन सोहळा होतो. तर महाराष्ट्रामध्ये वस्तुतः जर बघायचं झालं तर हा सण फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी परवा दिवशी एका पेपरला, आपल्याच मीडियामध्ये एका पेपरला हे केलं की फक्त मुंबईमध्ये 90,000 कोटीची उलाढाल ह्या गणेशोत्सवामध्ये झालेली आहे. म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा आपल्या महाराष्ट्राची ह्या गणेशोत्सवामध्ये सांभाळली जाते असा हा बाप्पा आता सगळीकडे विराजमान झालेला आहे. मी सर्व आपल्यामार्फत सर्व नागरिकांना बाप्पाकडे विनंती करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर्य आणि चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, बळीराजा सुखी व्हावं, कामगार कष्टकरी सुखी व्हावं, परिसरातील सर्व जनता बाप्पाने सुखी ठेवावी आणि सकारात्मकता यायला पाहिजे माणसाच्या विचारामध्ये, नकारात्मकता दूर व्हावी. ज्या घटना घडत आहेत आपल्याकडे त्या घटना कुठेतरी बाप्पाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही बाप्पाचरणी विनंती करेन. आपल्या घरी नवसाला मागितलं नाही, अजूनपर्यंत मागितलं नाही, कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे. मी फार पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेलो आहे, त्यामुळे मला वाटतं न मागतासुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल. कारण मी मागत राहिलो, महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली, तुम्ही पण पत्रकार बंधू काही ना काही मागत असाल, तर मग ते सगळ्यांचं बर्डन बाप्पावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही. परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी, एवढीच मागणी बाप्पाचरणी करतो.